स्टार्ट. आज दिनांक 12/1/2022 रोजी नाशिक एक आगारातून गाड्या बाहेर निघाल्याचं प्रत्येक प्रसार माध्यमांमधून सांगण्यात आलं. परंतु मी महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगू इच्छिते की आज हे ज्या गाड्या बाहेर निघाल्याचं चित्र माध्यमांमध्ये दाखवलं गेलं हे चालक आपले नसून त्यांनी आज प्रायव्हेटचे जे ड्रायव्हर एक दिवसाचं ट्रेनिंग त्यांना दिलं गेलं आणि एक दिवसाच्या ट्रेनिंगवरती त्यांना लाल परीचं स्टेरिंग हातात देऊन आपला जो दुखवटा आहे तो फोडण्याचा चिघळवण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला गेलेला आहे. परंतु नाशिक एक आगारातले आपले सर्व कर्मचारी 800 लोक जे आहेत आपले हे विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांनी कोणी घाबरून जाऊ नये की नाशिकमधून गाड्या निघाल्या. ही सर्व बातमी खोटी आहे. आपले त्यात कर्मचारी नाही, त्यामध्ये ते स्टेअरिंग धरलेले कर्मचारी जे असतील जे दाखवण्याचा प्रयत्न केलेला गेला आहे ते सर्व प्रायव्हेटचे चालक आहेत. बघा म्हणजे यांचा केविलवाला असा प्रयत्न आहे हा की आपल्याला पडू शकत नाही म्हणून यांनी प्रायव्हेटचे चालक बोलवले. ते पण 10-12 त्या 10-12 कर्मचाऱ्यांना हाताशी धरून यांनी हे सगळं प्रयत्न केला आहे. तर कोणीही घाबरून जाऊ नका. आम्ही आमच्या विलिनीकरणाच्या मागणीवरती आणि आपल्या शहीद बांधवांच्या दुखवट्यावरती ठाम आहोत. शांततेत आपल्या गेटवरती बसलेलो आहोत. यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं दुमत नाही. आम्ही कुठल्याही स्वरूपाचं व्हायलन्स वगैरे केलेलं नाही. यांनी पोलीस प्रशासनाचा दबाव आणण्याचाही आमच्यावर खूप प्रयत्न केला गेला. कारण आम्ही सर्वजण जर शांततेत बसलेलो आहोत तर आम्ही कुठल्याही प्रकारचा व्हायलन्स केलेला नाही, काही नाही. तरीसुद्धा आमच्यावरती खूप दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु सर्व महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की नाशिकमधून कर्मचाऱ्यांनी असं काही कृत्य केलेलं नाही. आमच्याविषयी कुठल्याही स्वरूपाचा जो गैरसमज माध्यमांमार्फत पसरवला जात आहे तो कोणी करून घेऊ नका. त्यामध्ये आम्ही कोणी सामील नाही. आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आणि या दुखवट्यावरती ठाम आहोत आणि ठामच राहू.